पुणे लोकसभा मतदार संघातून काँग्रेस तर्फे विश्वजीत कदमांना उमेदवारी मिळाले. आपल्या मुलाचा विजयाचा मार्ग सोपा व्हावा यासाठी वनमंत्री पतंगराव कदमांनी आता जोरदार प्रयत्न चालवलेले आहेत. आपल्या वेधडक शैलीसाठी प्रसिद्ध असलेल्या पतंगरावांचं वेगळं स्वरूप आता पाहायला मिळतंय. ते काँग्रेससह राष्ट्रवादीच्या नेत्यांना सांभाळून घेण्याचा प्रयत्न करतायत. पतंगरावांची ही धडपड सुप्रिया सुळे यांनी देखील मिश्किल शैलीत टिपली आहे. दुसरीकडे शरद पवारांनी उमेदवारीचा प्रश्न सुटल्याचं सांगून पतंगरावांना दिलासा दिलाय. मला नाही वाटत विश्वजीत कदमांना फार काही चिंता करायची गरज आहे. त्यांनी फक्त किती लीड मिळणार याचाच हिशोब ठेवावा, कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातला प्रत्येक कार्यकर्ता अतिशय उत्साहाने ताकदीने तुमच्या मागे उभा राहील. फक्त तुमच्या वडिलांना थोडस रिलॅक्स व्हायला सांगा. ते कालपासून सगळ्यांना आमच्यावर भयंकर प्रेशर टाकतायत. ते दमच देत आहेत कालपासून आम्हाला सगळ्यांना. त्याच्यामुळे आम्ही सगळे थोडेसे घाबरलेले आहोत. त्याच्यामुळे त्यांच्या भीतीनेच मी आज आले, खरं नाही तर मी आज येणारच नव्हते. अशा पद्धतीनं पुणे जिल्ह्यातले चार जागा, पुणे शहराची ही जागा जी एका तरुण अगदी उच्च शिक्षित अशा कर्मे विश्वजीत असल्यामुळे मी फार भाषण करत नाही, गप ऐकतोय सर, आणि कोणाला काही बोलत पण नाही, नुसतं ऐकतोय गप. नाही तर आम्ही तिकडे हंटर घेतो जिल्ह्यात, चल चालू असं नाही चालायचं. कौतुक नाही करायचं, इलेक्शन झाल्यावर कौतुक करायचं असं बोलत असतो, इथं नाही प्रत्येकाचा.